हॅलो स्टुडंट्स मागील व्हिडिओमध्ये आपण तुमच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंब युनिट फर्स्टमधील लेसन नंबर टू डे ड्रीम्स ह्या लेसनला आपण सुरुवात केलेली होती आणि त्या लेसनमधील हजबंड आणि वाईफ हे दोघेजणं बाहेर आयडल टॉकिंग करत असताना वाईफळ गप्पा मारत असतानाच अचानकपणे हजबंडच्या मनामध्ये गायी विकत घेण्याचा विचार येतो आणि त्या गायी विकत घेतल्यानंतर आपण जे गाईपास गाईपासून जे काही गाई दूध मिळेल जे मिल्क मिळेल त्या मिल्कपासून आपण काय काय तयार करायचं जसं काही दही बटर घी तयार करून ते कसं अर्थन पॉटमध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं घी करून ते जारमध्ये कसं भरून ठेवायचं जास्त काऊ आणल्यानंतर काय परिणाम होतील आणि अशा प्रकारे हसबंड आणि वाईफ यांच्यामध्ये काऊ आणि तिच्या सॉरी काऊच आणि तिच्यापासून त्यांच्यापासून मिळणारं दूध किंवा दुधाचे इतर जे बेकरी प्रॉडक्ट असतात त्याबद्दल आपण चर्चा करत होतो आणि दोघांचं असंच बोलणं चालू असताना अचानकच बोलण्याचं रूपांतर हळूहळू भांडणामध्ये व्हायला लागतं आणि त्या भांडणाचं एकमेव कारण म्हणजे वाईफ आपल्या हजबंडला म्हणते की सगळं दूध जे मिळणार आहे ते दूध आपण आपल्याला वापरून झाल्यानंतर किंवा त्या दुधाचे पदार्थ बनवून झाल्यानंतर उरलेलं जर मिल्क मी माझ्या सिस्टरला जर पाठवणार असेल तर काय फरक पडतो यावरून बहिणीला दूध पाठवायचं म्हणून हसबंड आणि वाईफ यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागतात हसबंडचं असं म्हणणं असतं की उरलेले जे दूध आहे ते आपण काय करूया मार्केटमध्ये मिळू विकूया की जेणेकरून आपल्याला त्याचे जास्तीत जास्त पैसे मिळतील पण ह बायकोचं असं म्हणणं असतं की ते दूध आपण काय करूया माझ्या बहिणीला पाठवूया अशा प्रकारे पेज नंबर सेकंड आपण पूर्णपणे पाहिलेलं होतं सगळ्यांसमोर बुक असेल मी गेल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बुक समोर ठेवूनच व्हिडिओ पाहायचा आहे त्यानंतर आपण पाहूया ह्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर थ्री या पेज नंबर थ्रीवरील जो राहिलेला पॅरेग्राफ आहे तो राहिलेला पॅरेग्राफ आपण आज कंप्लीट करणार आहोत सो so, आपण स्टार्ट करूया युनिट नंबर फर्स्ट लेसन नंबर वन पॉईंट टू डे ड्रीम्स दिवसा पडलेलं स्वप्न इज दॅट सो शाउटेड द हजबंड वॉज दिस देन ही बिगॅन टू लिफ्ट द लिफ्ट अँड स्मॅश द अर्थन पॉट्स वन बाय वन

अर्थनपॉट मातीची भांडी एका मग एक उचलून खाली टाकून फोडायला लागतो स्मॅश म्हणजे उचलून खाली टाकून फोडून टाकणे अशा प्रकारे एक एक मडकं उचलून ते मडकं काय करायचं एक उचलायचा खाली आप टाकायचा फोडून टाकायचा जोराचा आपटायचा फोडून टाकायचा असं करत करत तो तिथून तिथं ठेवलेली सगळी मातीची भांडी फोडायला सुरुवात करतो हे बघून मात्र हीज वाईज hey, बिगॅन टू स्क्रीम हे बघितल्यानंतर त्याची जी बायको असते वाईफ असते ती काय करायला लागते स्क्रीम मीन्स मोठ्या मुठे मोठ्याने किंचळायला लागते ओरडायला लागते माझ्या नवऱ्याला अचानकपणे काय झालं तो असा का वागतो आहे की सगळी मातीची भांडी काय करतोय फोडतोय म्हणून ती मोठ्या मुठे मोठ्याने ओरडते गोपाळ भांड हू वॉज पासिंग बाय त्याच वेळेस गोपाळ भांड हे नाव खूप महत्त्वाचं आहे गोपाळ भांड नावाचा जो माणूस आहे तो काय करत असतो त्यांच्या घराच्या जवळून चाललेला असतो हू वॉज पासिंग बाय पासिंग बाय म्हणजे घराच्या जवळून जाणे हड ऑल द कमोशन घराच्या जवळून जाता जाता तो काय करतो स त्या दोघां नवरा बायकोंचं सगळं कमोशन मीन्स भांडण ऐकतो अँड रश इन साईड तो आतमध्ये पळत पळत घरामध्ये रश म्हणजे पळत पळत घरामध्ये प्रवेश करतो भांडाचा आवाज ऐकल्यानंतर त्याला असं वाटतं अरे घरामध्ये काय एवढा आडावडा चाललाय आहे हे दोघं जण का ही बाई का ओरडती मोठ्या मुठे, मोठ्याने म्हणून ते पाहण्यासाठी तो काय करतो ह्या हसबंड आणि वाईफच्या घरामध्ये आतमध्ये जातो या तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पिक्चरमध्ये गोपाळ भांड अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळत असेल की गोपाळ भांड म्हणजे कोण आहे ते देन पुढे काय होतं वेन ही हड व्हॉट हॅपन ही पिकअप अ स्टाऊट स्टिक दॅट स्टूड इन अ कॉर्नर अँड बिगॅन टू स्विच इट थ्रू द एअर And pound it on the floor. The husband and wife were both astounded to see his antics. What are you doing? They inquired. Move aside, said Gopal bhad I have to drive away your greedy cows. You have let them wander, and now they have ruined my field of beans and cucumbers. Oh, my lovely fields of beans and cucumbers. Atmadi Gelanantar, when he heard what had happened, तो आतमध्ये जातो नवरा बायकोंना विचारतो की नक्की काय झालं आहे तू हा नवरा तुझा अस त्या बाईला विचारतो की तुझ्या नवऱ्याला काय झालंय तो का अशी भांडी जमिनीवर आपटून फोडून टाकतोय सगळी मातीची भांडी आणि तू काय एवढी मोठे मोठ्या नेकींचा येते आणि एवढं सगळी चौकशी केल्यानंतर दोघेही जण आत्तापर्यंत घडलेली सगळी कहाणी सांगायला सुरुवात करतात की आम्ही काऊ आणणार होतो त्या काऊचं दूध काढणार होतो दूध नि बाकीचं दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवणार होतो आणि मी म्हटले की बाकीचं दूध आपण माझ्या बहिणीला पाठवूया तर हे असे वागायला लागले हे सगळं ऐकल्यानंतर गोपाळ गोपाळभाण काय करतो ही पिकअप स्टाऊट स्टिक त्याच ठिकाणी पडलेली स्टाऊट स्टिक म्हणजे मजबूत काठी मजबूत अशी काठी हातामध्ये घेतो अँड स्टूड इन अ कॉर्नर आणि एका कॉर्नरमध्ये जाऊन उभा राहतो अँड बिगॅन टू स्विच इट थ्रू द एअर आणि हवेमध्ये ती काठी काय करायला लागतो इकडे तिकडे तिकड इकडे तिकडे अशी गोल 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 फिरवायला लागतो अँड पाऊंड इट ऑन द फ्लोअर मध्येच तो काय करायचा काठी जोराची जमिनीवर आपटायचा पाऊंड मीन्स जमिनीवर जोराची आपटणे जमिनीवर जोराचा आपटायचा मध्येच ती काठी हवेमध्ये गोल 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 इकडून तिकडे तिकडून इकडे फिरवत राहायचा जसं काही कोणीतरी त्याच्याजवळ उभे आहे आणि त्याला तो काय करतोय काठीने हुसकावून लावताय द हजबंड अँड वाईफ वेअर बोथ ॲस्टॉन्ड एस टी ओ यू डी ई डी एस्टॉन डेड टू सी हिज अँटिक्स हे पाहिल्यानंतर तर हजबंड आणि वाईफ दोघं पण मीन्स गोपाळ भांडची जे विचित्र चाळे चालू होते जे विचित्र वागणं त्याचं होतं ते पाहून ह्या दोघांनाही खूप आश्चर्यच अच्छारी आश्चर्य वाटलं की हा माणूस अचानकपणे आमच्या घरात आला काय आम्हाला विचारलं तुम्ही दोघं का भांडताय आम्ही सांगितल्यानंतर हा अचानकपणे काठी घेऊन असा का वेड्यासारखा वागायला लागला आहे मध्येच काठी जमिनीवर आपटतोय मध्येच काठी हवेमध्ये इकडून तिकडून फिरवतोय व्हॉट आर यू डूईंग दे एनक्यर्ड दोघंही एकदम भांडायचे शांत होतात आणि ते गोपाळ भांडला विचारतात ए काय करतोयस तू मू असेड गोपाळभांड गोपाळभांड म्हणतो मू असाइड साईड असाइड म्हणजे सरका सरका बाजूला सरका आय हॅव टू ड्राई अवे यू आर ग्रीडी काउज मी काय करतोय तुमच्या ज्या ग्रीडी काउज आहे ग्रीडी ग्रीडी म्हणजे लोभी किंवा खूप खादाड खाऊ अशा ज्या तुझ्या तुमच्या काऊ आहे ह्या काऊजला मी काय करत आहे यू अवे म्हणजे हुसकवत आहे यू हॅव लेट डेम वँडर तुम्ही त्यांना वँडर मीन्स असंच भटकायला सोडून दिलं अँड नाऊ आणि आता त्यांनी काय आहे दे हॅव रुईन माय फील्ड ऑफ बीन्स अँड कुकुंबर्स भटकत भटकत त्या माझ्या शेतामध्ये घुसल्या आणि माझ्या शेतामध्ये लावलेले कुकुंबर्स मीन्स काकड्या बीन्स म्हणजे बिया कशाच्या तरी बिया असतील किंवा शेंगा असतील शेंगा त्यांनी काय करून टाकल्या सगळ्या रुईन मीन्स नाश करून टाकला सगळ्या शेतामध्ये घुसून सगळं खाऊन टाकलं सगळ्या शेताचा नाश करून टाकलाय तुमच्या ह्या गायांनी म्हणून मी ह्या गायांना काय करत आहे आता काठीनी हुसकवत आहे ओ माय लवली फिल्ड्स ऑफ बीन्स अँड कोकुंबर्स किती छान काकड्या आल्या होत्या माझ्या शेतामध्ये किती छान बीन्स आले होते तुमच्या ह्या गायांमुळे माझ्या सगळ्या शेताचं नुकसान झालेलं आहे तुम्ही पहिले बाजूला सारखा मला ह्या गायांना काय करू द्या हुसकून लावू द्या असं गोपाळ भांड्या दोघांना सांगतो बट यू डोंट हॅव अ फील्ड ऑफ बीन्स अँड कुकुंबर्स सेट द हसबंड हजबंड म्हणतो अरे पण तुला तर कोणत्याच प्रकारचं शेत नाहीये शेत नसेल तर बीन्स पण नसतील आणि कुकुंबर पण नसतील तर माझ्या गायांनी तुझं शेत नष्ट कसं केलं तुझ्या शेतात कसं काय खाय खाल्लं ॲज सून ॲज ही सेड दॅट जसं हजबंड त्याला म्हणतो की तुला जसं शेत नाही शेत नाही तर बीन्स नाही कुकुंबर्स नाही तर माझ्या गायांनी तुझं शेतातले बीन्स आणि कुकुंबर्स खाल्ले कसे त्यावर गोपाळ भान स्टफ बिल्डिंग गोपाळ भाड अचानकपणे थांबतो अँड लूक ॲट हिम आणि त्या दोघांकडे बघतो विथ रेज ॲब्रो आणि त्याच्या स्वतःच्या ॲब्रो डोळ्यावरचे जे ॲब्रो असतात त्या वरती करतो द हसबंड अँड वाईफ अंडरस्टूड व्हॉट ही वॉज ट्राईंग टू टेल देम हजबंड आणि वाईफला मग नंतर कळून चुकतं की ज्याप्रमाणे गोपाळ भानकडे शेत नाही बीन्स देखील नाही कुकुंबर्स नाही तर माझ्या गाया तिथे जाऊन शेताचं नुकसान कसं काय करू शकतील जसं त्याच्याकडे बीन्स नाही कुकुंबर्स नाही शेत नाही त्याचप्रमाणे आमच्याकडे अजून गायासुद्धा नाही ज्या गाया, गाया आमच्याकडे अजून आल्याच नाही त्या गायांसाठी आम्ही भांडतोय कशा आला असं त्या दो दोघांच्या लक्षात येतं आणि मग त्यांना समज कळून चुकतं की आत्तापर्यंत आपण फक्त काय करत होतो डेड्रीम्स म्हणजे स्वप्नच बघत हो तो खरं तर काही घडलेलंच नव्हतं गाया देखील आल्या नव्हत्या गायांचं दूध देखील मिळालं नव्हतं दुधाचे पदार्थ देखील तयार झाले नव्हते उर दूध उरलंसुद्धा नव्हतं ते बहिणीला पाठवायचंसुद्धा नव्हतं तरी देखील आपण नको त्या गोष्टींवर आत्तापर्यंत काय करत होतो भांडत होतो हे गोपाळभांडणी त्यांच्या दोघांच्याही लक्षात आणून दिलं आणि त्या ठिकाणावरून मग नंतर निघून गेला अशा प्रकारे आपल्या लेसनमध्ये हजबंड आणि वाईफ यांनी काय पाहिलेलं आहे फक्त डे ड्रीम्स पाहिलेलं आहे त्यानंतर स्टोरी सगळ्यांना समजली असेल की ज्या गोष्टी आपल्याकडे नाही त्या गोष्टींवरून विनाकारण भांडत बसायचं नाही हजबंड आणि वाईफ फक्त डे ड्रीम्स पाहत होते दिवा स्वप्न पाहत होते स्वप्न पाहत होते रिअलमध्ये तसं काहीही घडत नव्हतं त्यानंतर आपण पाहूया या लेसनमधील किंवा या पार्टमधील काही थोडेसे डिफिकल्ट वर्ड्स स्मॅश मीन्स फोडणे स्क्रीम ओरडणे प्रमोशन वादविवाद किंवा भांडण स्टाउट मजबूत स्टिक काठी एस्टँड आश्चर्यचकित होणे अँटिक्स विचित्र चाळे विचित्र वागणूक ड्रायू अवे हुसकून लावणे ग्रीडी लोभी वँडर भटकायला सोडून देवे क देणे किंवा भटकंती आणि रुइन मिश नाश करणे तर अशा प्रकारे आपण ह्या दोन व्हिडिओमध्ये तुमच्या युनिट फर्स्टमधील सेकंड नंबरचा जो लेसन होता ड्रीम्स तो या ठिकाणी आपण कम्प्लीट केलेला आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना हा लेसन समजला असेल आणि आवडला देखील असेल त्यानंतर आपण होमवर्क म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी फक्त क्वेश्चन नंबर पेज नंबर थ्रीवर जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे रीड द फॉलोविंग वर्ड्स अलाउड अँड कॉपी देम इन युअर नोटबुक खाली दिलेले शब्द वाचा आणि ते शब्द तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करा म्हणजे जसेच्या तसे लिहून काढा फक्त क्वेश्चन नंबर फर्स्ट तुम्ही होमवर्क म्हणून करायचं आहे बाकीचे राहिलेले सगळे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून देणार आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहे तोपर्यंत थँक्यू बाय